नमस्कार, न्यू महाराष्ट्र 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे पदाधिकारी रामेश्वर अभ्यंकर सर. सर, ही रॅली कुठपर्यंत आहे आणि रॅलीची रूपरेषा समोरप्रमाणे कशी आहे? महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बळवंत फानकडे साहेब यांच्या निवडणूक प्रचारार्थ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमटेकडी इथून बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून ही रॅली उत्तमनगर, यशोदानगर, संजय गांधी नगर, मोतीनगर आणि तिथून पुन्हा यशोदानगर आणि तिथून फ्रेजेपुरा भूमिपुत्र कॉलनी असा ह्या रॅलीचा रूट आहे. आम्ही काल आमचे मित्र किशोर बोरकर, सलीम मिरावाले, मी जेव्हा या रूट जेव्हा ठरवला तेव्हा उत्स्फूर्त असाच प्रतिसाद लोकांमध्ये पाहायला मिळाला, परंतु त्यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे या उद्देशानं. प्रत्येकाला उमेदवार आपल्यापर्यंत आला पाहिजे अशी इच्छा असते. आपण ज्यांना मत देतो तो उमेदवार आपल्यापर्यंत आला पाहिजे, परंतु 1700-1800 गावं आहेत या लोकसभा मतदारसंघात, तेव्हा प्रत्येक ठिकाणी उमेदवार पोहोचू शकत नाही. परंतु आजच्या रॅलीमध्ये स्वतः उमेदवार बळवंतराव वानखडे हे सहभागी होणार आहेत आणि लोकांचा आशीर्वाद घेणार आहे आणि ही रॅलीला अत्यंत चांगली उत्स्फूर्त प्रतिसादासह संपन्न होणार आहे. आणि नक्की सर, तुम्हाला दुसरा प्रश्न की जो बळवंत दादा वानखडेंचा जो प्रचार दौरा संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे याबद्दल जनतेचा कौल कशा प्रकारे आणि प्रतिक्रिया काय? एकदम एक नंबरचा प्रतिसाद आहे त्यांच्या स्पर्धेमध्ये. सध्या तरी आपण प्रतिस्पर्धी प्रत्येक निवडणुकीमध्ये असतोच, परंतु जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व स्तरामधून, पक्षातीत भूमिकेतून, सर्व समाजातून. हा बळवंत वानखडे एक साधा माणूस, म्हणजे आम्हाला सुदाम काका देशमुखांच्या निवडणुकीची आता आठवण येते. ये उत्स्फूर्त जनतेचा प्रतिसाद, मत द्यायला जनता तयार आहे, त्यांनी ठरवलेलं आहे 26 तारखेची वाट पाहत आहे. थँक्यू सर. अशाच नवीन न्यूज पाहण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.